यापूर्वी केलेल्या प्रतिबंधात्मक कारवाईच्या रागातून पोलीस कर्मचाऱ्याला फोन करून अश्लील भाषेत शिवीगाळ करत दावा ठोकण्याची धमकी दिल्याचा प्रकार शुक्रवारी 3 मेला नगरमधील तोफखाना पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याच्या बाबतीत घडला. याबाबत पोलीस कर्मचारी सुधीर दत्तात्रय खाडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी तुषार रामभाऊ येवले राहणार कीर्तीनगर नवी सांगवी पिंपरी चिंचवड मुरहाळा रेनवडी तालुका पारनेर याच्याविरुद्ध तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस कर्मचारी सुधीर खाडे हे यापूर्वी पारनेर पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत असताना वरिष्ठांच्या आदेशानुसार त्यांनी तुषार येवले याच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई केली होती. त्याचा राग येवले याच्या मनात होता, त्यामुळे तो वारंवार खाडे यांना फोन करून शिवीगाळ करायचा. येवले आणि शुक्रवारी 3 मेला सकाळी 9:30 सुमारास खाडे हे तोफखाना पोलीस ठाण्यात कर्तव्यावर असताना त्यांच्या मोबाईलवर फोन करत अश्लील भाषेत शिवीगाळ केली. तसेच खाडे यांच्या विरोधात सेशन कोर्टात प्रकरण दाखल करतो अशी धमकी दिली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या फिर्यादीवरून येवले यांच्या विरोधात भारतीय दंडविधान कलम 294(189) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. बातम्यांसाठी ई नवा माढा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा.